मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाबाबत आढाव्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सला सुरुवात झाली आहे. कोरोनाबाबत दर 2 तासानं मुख्यमंत्री स्वतः आढावा घेत आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी आणि डॉक्टर यांच्या मार्फत हा आढावा घेतला जातोय. तर मुंबई पुणे नागपूर या ठिकाणावर सरकारचं विशेष लक्ष आहे. मुंबई पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमधून देखील कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर आता राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जाते. त्याचबरोबर सरकारचं विशेष लक्ष या महत्त्वाच्या काही शहरांवर येत आहे. स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेत आहेत आणि या आढावा बैठकीला सुरुवात झाली आहे. तर राज्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. गंभीर असे कोणीही रुग्ण नाही. जे रुग्ण संशयित रुग्ण आहेत त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलंय अशीही माहिती आहे. अधिक अपडेटेड माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी. अक्षय, स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाबाबत दर 2 तासांनी आढावा बैठक घेतात आहे आणि पुन्हा एकदा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला सुरुवात होते, काय अधिक माहिती? कोरोना सारख्या आजारावर राज्य सरकारचं लक्ष असणं अतिशय गरजेचं आहे. राज्य सरकारने ही बाब अतिशय गांभीर्यपूर्वक घेतलेली आहे. त्यामुळं या संपूर्ण याच्यामध्ये सध्या उद्धव ठाकरे हे प्रत्येक विभागाचा सविस्तर आढावा घेत आहे. आतापर्यंत जे रुग्ण आढळले ते मुंबई पुणे आणि नागपूर सारख्या ठिकाणी आहेत. त्या विभागाबरोबर विशेष लक्ष मुख्यमंत्र्यांचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, आरोग्यमंत्री राजीव टोपे असतील, प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा कशी तयार करायची याचे प्लॅनिंग किंवा याचे विचार त्या ठिकाणी चालू आहेत. अगर कोरोनाची संख्या वाढली तरी देखील राज्य सरकार कशा पद्धतीने तयारी करू शकतो याबाबत चर्चा चालू आहे. सध्या जे रुग्ण आढळत आहेत त्यापैकी कोणीही क्रिटिकल कंडिशन मध्ये सध्या तरी नाहीये. ऑक्सिजन परिस्थिती कोणी झाली, पॅनिक सिच्युएशन जर क्रिएट झाली तर कसं सांभाळायचं, कसं हँडल करायचं हे प्रशासनाला त्या ठिकाणी आदेश दिले जातात, सांगितलं जात आहे. विलगीकरणाचे या सर्व पेशंटला बाजूला ठेवण्यासाठी म्हणजे बेडची गरज आहे. जवळपास 650 बेड महाराष्ट्राने तयार केलेत आणि गरज असेल तर या आधीचे सुद्धा बेड त्या ठिकाणी महाराष्ट्र तयार करतोय. जे डॉक्टरांना लागणारे किट असेल, इतर साहित्य असेल ते पुरवण्याची सोय सुद्धा स्वतः प्रशासनाने केली आहे आणि हे सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. यावर प्रत्येक 2 तासाने सत्ता मुख्यमंत्री बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येक विभागाची चर्चा करत आहोत. नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. कोरोनाबाबत दर 2 तासांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेतात आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी आणि डॉक्टर देखील त्यांच्या सोबत आहेत. तर अधिवेशन देखील लवकरात लवकर गुंडाळण्यात येईल जेणेकरून जास्त लोकांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही यासाठी राज्य शासन देखील तत्पर असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.